tristă plină. नमस्कार, आपण आलोय रत्नवाडीमध्ये आणि हे अमृतेश्वराचं मंदिर आहे पुढं. त्याच्या अगोदर ही जी दिसते आपल्याला अत्यंत सुंदर अशी पुष्करणी आहे आणि पुष्करणीमध्ये प्रत्येक पुष्करणीमध्ये देव ठेवलेले आहेत. प्रत्येक कोनाड्यामध्ये आणि खाली पाणी आहे. प्रत्येक पुष्करणीतली देवळी बघू शकता आपण. त्याच्यामध्ये विविध देवांच्या मूर्त्या आहेत. अत्यंत सुंदर अशा कोरीव मूर्ती आहेत. खरोखरच जे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये 3-4 मंदिर आहे त्याच्यापैकी एक हे अमृतेश्वराचं मंदिर आहे की जिथं अत्यंत छान पुष्करणी आहे. जे एक अमृतेश्वर मंदिर, त्यानंतर कोल्हापूरच्या पुढे कोपेश्वर मंदिर. अत्यंत सुंदर गणपतीची मूर्ती आहे व विष्णू ओढलेले आहेत. त्यांची मूर्ती आहे विष्णू भगवान. क्षेत्र रतनवाडी. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे रतनगडच्या अमृतेश्वर मंदिरात. अत्यंत प्राचीन असं हे मडपंथी मंदिर आहे आणि खूप त्याची छान अशी रचना आहे आणि मंदिरापासून थोड्याच अंतरावर पुष्करणी आहे. ती अत्यंत सुंदर आहे. तर मागच्या वेळी मी लोणी भापकरला जे मंदिर बघितलं त्याच्यामध्येही खूप छान पुष्करणी होती. त्यानंतर जे हेमाडपंथी मंदिर आहे त्याच्यामध्ये खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर, त्यानंतर रतनवाडीचं आपलं अमृतेश्वर मंदिर, सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर आणि यवतच्या जवळ भुलेश्वर मंदिर. अत्यंत छान असे मंदिर आहेत आपल्याकडे की त्यांचं बांधकाम आता शक्यच नाही आपण बघू शकतो. अत्यंत सुंदर असं नक्षीकाम आहे मंदिराचं. हे यादवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे. अत्यंत स्तब्ध करणारं असं सुंदर असं काम एक देवळी आहे. चला आपण मंदिरामध्ये जाऊ. गाभाऱ्यात भगवान शंकरांची पिंड आहे. तिथे शक्यतो बऱ्याच वेळा पाणी असते. हे बंभोले अत्यंत सुंदर कोरीव काम बघू शकतो आपण. भगवा कसा डावला फडकतो.